नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्हाला गाणी आवडतात का? होय. कविता आवडतात का? हो. कविता तर तुमचा आवडता छंद आहे. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीची कविता. कविता क्रमांक 19 हे कोणती आहे? ही कविता भारत आंबे या कवीने लिहिली आहे. आता भारत आंबे म्हणजे आधुनिक मराठी गीत काव्याचे प्रवर्तक असे कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे हे होय. यांच्या अनेकविध अशा कवितांच्या गीतांच्या खजिनातून निवडलेली ही छान अशी कविता आणि या कवितेचं नाव हे कोणी आहे. बालमित्रांनो, सदरच्या कवितेत एक लहान मुलगा आहे. त्या मुलाला निसर्गातील ज्या भयाव म्हणजे भीतीदायक अशा काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींना तो घाबरला आहे आणि तो आपल्या आईला विचारत आहे या गोष्टी अशा पद्धतीने का घडलेल्या आहेत. त्याच्या मनात असे अनेक प्रश्न आहेत, विविध प्रश्न आहेत. काही प्रश्न तर तो भीतीदायक आहे. तो आपल्या आईला विचारत आहे की नदीच्या किनारी असलेल्या गड्याच्या किनारात असलेल्या पिंपळावर कोण आहे, कोण राहते, वडाच्या झाडावरून शीड म्हणजे शिट्टी कोण वाजवत आहे आणि मी धावताना माझ्या पाठीमागून कोण येतो, असे विविध प्रश्न तो आपल्या विविध प्रश्न त्याच्या बाल मनाला पडलेले आहेत आणि ते प्रश्न तो आपल्या आईला विचारत आहे. तर असे कोणकोणते प्रश्न तो आपल्या आईला विचारत आहे हे पाहण्यासाठी आपल्याला येता चौथीची कोणगे आई ही कविता पाहिजे. चला तर मग पाहूया.